पुण्याच्या पिरंगुट घाटातील म्हसोबा देवाच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी रात्री 3:45 सुमारास दोन चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आत प्रवेश करत दानपेटीतील रोख रक्कम तसेच देवीचे दागिनेही लंपास केले. मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झालेली आहे. चोरट्यांनी अंदाजे 10,000 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा अंदाज आहे. मंदिराच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून दोन चोरटे असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरीचा तपास करत आहेत. पुण्यात पिरगुट म्हसोबा मंदिरामध्ये चोरी करण्यात आलेली आहे. मंदिराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी मंदिरामध्ये प्रवेश केला आणि 10,000 रुपयांचा ऐवज लंपास केलेला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.